वा 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 वा, माझा पाठिंबा तुम्हाला, आम्ही तुम्हालाच मत देणार ठरलं. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, माझ्या वाटचं तुम्ही बोलू नका. सुलवतजी, हा काय जाहीरनामा आहे हो? हा यात फक्त सासवांसाठीच चांगलं लिहिलंय, सुनांच्या उपयोगाचं काही लिहिलेलं नाहीये. उलट सुनांना त्रास कसा होईल याची तरतूद आहे याच्यामध्ये. आणि हा जर जाहीरनामा असेल ना, तर मी तर तुम्हाला मत देणार नाहीच आहे. उलट मी असा प्रचार करीन की कोणीही तुम्हाला मत देऊ नये. हवा तेवढा प्रचार कर, पण माझ्या विरोधात कुणाला मत द्यायला सांगणार आहेस म्हणे? कोणीतरी असेल की तुमच्या विरोधात उभं. अगं मग ती उमेदवार आपल्याला दिसली असती ना, पण सुलवाजीच्या विरोधात कोणीही उभं नाहीये. का? माझ्या एकूण 3 निवडणुका झाल्या आहेत आणि याच्या आधीच्या 2 निवडणुकात माझ्या विरोधात उभं राहण्याची कुणाची टाप नव्हती. पण सुना पण तुमच्या मतदार आहेत ना? आहेत ना, पण आपल्या सोसायटीत सुना अल्पसंख्याक आहेत. म्हणजे सुना फक्त 27 आहेत आणि सासवा त्या 27 तर आहेतच, पण एकूण 13 अजून अशा आहेत ज्या सासवा होऊ घातल्या आहेत, त्या सुद्धा मलाच मत देणार. हे सगळं ना तुम्ही दमदाटी करून केलेलं असणार. सुलवाजी, याला हिटलर शाही म्हणतात. तसं समजावं तर. पण सुलवाजींच्या विरोधात कोणी इलेक्शनला उभं राहणार नाही. एवढा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल ना, तर हा कॉन्फिडन्स मोडून काढायला मीच उभी राहीन इलेक्शनला यांच्या विरोधात. ठीक आहे सरिते, सांग तुझ्या सुनेला, हरायची तयारी ठेव म्हणा. काय कसून बाई, तू कशाला सुलोजीला चॅलेंज दिलेस? हे सासू म्हणून तुम्हाला सवलती मिळणार ना, म्हणून तुम्ही मला अडवताय. पण लोकशाहीत मला इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे आणि तो मी बजावणार म्हणजे बजावणारच. अगं काय इलेक्शन लढवणार तू? उद्या इलेक्शन, एका दिवसात काय कप्पाय लढवणार आहेस तू इलेक्शन? एक्सक्यूज मी आजच्या काळातली मुलगी आहे, कारण मला राजकारणाचा खेळ खेळताच येत नाही. अंकुर यार, आपला ना हाच मेजर प्रॉब्लेम आहे. राजकारण हा खेळ नाही आहे ग. नाही म्हणजे सध्याची परिस्थिती बघता राजकारण हा आपल्याला खेळच वाटतोय, पण राजकारण हा खेळ कधीच नव्हता, नसावाच. पण आता मला राजकारणावरचा लेक्चर नकोय, मला एक मार्गदर्शक हवाय. कृष्णासारखा सारथी हवाय जो मला युद्धभूमीवर लढण्याचं बळ देईल, आणि असं कोणीच सापडणं खूप अवघड आहे. तुला जो सारथी हवाय तो फक्त आपल्या घरातच तुला सापडेल. कोण? बाबा? बाबा नाही आहेत. आई. हा? सासूबाई? येस. अगं बाबांना जितकं राजकारण माहिती नाहीये ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त, कितीतरी म्हणजे कितीतरी जास्त राजकारण आईनी पाहिलंय. हो पाहिलंय. काय अगं केलंय? सुलवाजीच्या आधी महिला मंडळाची अध्यक्ष कोण होती? आपली आई. हा, नंतर तिने राजकारणात निवृत्ती घेतली, त्यामुळे ती आता परत काही ते सगळं करत नाहीये. पण खरं सांगतो, माझं एकशील ना, तर तुझी खरी सारथी सरिता मंत्रीच आहे. म्हणजे ज्यानी दुश्मनालाच सारथी करावं लागत. नको बाबा. आजूबाई काय? नको काही, सगळं भयानक आहे. सुलवाजीनी खरंच पोलीस कंप्लेंट वगैरे केली तर? अगं असं काय करतेस? राजकारणाच्या रिंगणातून असा पळ काढला ना, तर आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील, आपली साथ सोडतील. जाऊ देच, जाऊ दे सोडून, पण या घरात पोलीस आले ना तर मला नाही चालणार. अगं यायचं तर येऊ देत ना, जा की 2 दिवस पोलीस स्टेशन मध्ये बघ तुझी इमेज कशी अशी चकाकून निघेल. पण माझ्याच नजरेत मी कायमची पडीन, त्याचं काय? नाही नाही नको, खूप झालं हे सगळं. हे काय, हे काही नको मला, मला नाही करायचं काही राजकारण वगैरे. ठीक आहे, मग सुलवाजीचा जाहीरनामा सगळेजण मान्य करतील आणि मग सुनांवर जो अन्याय होतो त्याच्या विरोधात कोणीच काही बोलू शकणार नाही. चालेल, काही हरकत नाही, करू दे. काय असू दे त्या सुनांना, त्याचं त्यांचं बघू दे, आपण दोघे जणी आपलं आपलं सुखाने राहूया. मग तुझं ठरलंय का तू इलेक्शन मधून माघार घेणार म्हणून? 100% नको ते आपल्याला. बस बर, मग ह्या पेपरवर सही कर. हा इलेक्शन मध्ये माघार घेतल्याचा अर्ज आहे, ह्याच्यावर सही केलीस की मी सुलवाजीला नेऊन देते. लगेच करते, या क्षणी करते. हे घ्या प्लीज, प्लीज द्या, त्यांना नेऊन द्या. छान थँक्यू. ते लोक म्हणतात ना राजकारणात पडू नये,
ते का म्हणतात ते मला आज कळलंय. चला तुला एक कळलं ते बरं झालं. खर तर राजकारण हे प्रामाणिकपणे करण्याचा विषय, पण आजकाल ते कोणीच करत नाही आणि म्हणूनच आपण त्यापासून लांब राहिलेलं बरं असत. समाजकारण करावं, पण राजकारण करण्यासाठी आपण तयार होत की नाही ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण साधी माणसं बुवा, हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी सोसायटीतले इलेक्शन लढायला लांब राहिले. आता हा तुझा अर्ज मी सुरुवातीनं देऊन येते, म्हणजे मग त्या पोलीस कंप्लेंट करणार नाहीत, हो की नाही? थँक्यू सासूबाई, या सगळ्यातनं तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवलाय. अगं सासू कधी कधी चांगला मार्ग दाखवते. हां चला. काय हे अंकू, अरे काय तू घरी काय करते, प्रचाराला नाही गेलीस? मी राजकारण सोडलं. का? नाही माझ्याच्याने नाही होणार. अरे म्हणजे? अरे काय, तू त्या 27 साड्या आणल्या होत्यास ना, कुठे आहेत त्या? चल चल परत करूया. अरे कुठल्या साड्या? अरे मी मित्राबरोबर गेलो होतो ऑफिसच्या कामाने बाहेर. काय सांगतोयस? नाही पण तू माझं डेबिट कार्ड घेऊन गेला, सासूबाई म्हणाल्या साड्या चोळी. अरे काय तू लक्ष कुठे आहे तुझं काही? अरे मी जर डेबिट कार्ड घेऊन शॉपिंग केली असती तर तुला मेसेज आला असता ना डेबिटचा, आला का? मला कळलंय. काय सासूबाईंनी मला उल्लू बनवलंय. काय? पण हे मला लक्षात का नाही आलं आधी? कपडे द्या, कपडे धुवायचे कपडे द्या. कपडे द्या धुवायचे. अरे कॉन्फरन्स आहे ना सुनबाईची, मग कपडे काय चाललंय तुमचं? घेते घेते मी घेते. ए बघ शंतनू, तिचा वेळ खूप महत्वाचा आहे, तिला कॉन्फरन्स आहे आणि म्हणून मी सगळी कामं करते. तिच्या वेळेचं महत्व तुलाही कळायला हवं, कळलं ना? तर टाइमपास करू नका, तिला कॉन्फरन्सची तयारी करू दे. हा चला 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 चला. तुझ्यामुळे मला हे सगळे टुमणे ऐकावे लागतात. तर ठीक आहे ना, आपण आपल्या प्रेमासाठी एवढं तर करू शकतो ना. प्रेमासाठी मी काही करू शकते, पण हे टोमणे ऐकून ऐकून एक दिवस मी काय काही काय बोलतेस, एन्जॉय कर ना तू फक्त. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. सर हा सर, सर माझ्याकडे पॉलिसी फाईल आहे, फक्त मी ती अटॅच नाही केली आहे मेलला, सॉरी ती मी करते. हा सर ते डिटेल्स डायरीत आहेत माझ्या, मी जरा घेऊन येते एका मिनिटात. काय करताय तुम्ही? अरे अरे आम्ही करतो ना, तू नको टेन्शन घेऊ, तू करतोस का? अजिबात नाही, सासूबाईंनी मला चॅलेंज दिलं ना, मग मी करणार. तू माझी डायरी घेऊन ये, जा ते दे इकडे फडक, डायरी घेऊन. सर वा छान झालेला आहे स्वयंपाक, अप्रतिम. काय असं काय बघतेस माझ्याकडे? हे बघ तुझी शिक्षा पूर्ण झाली ना आता, तुझ्याकडून चूक झाली म्हणून तुला शिक्षा दिली ना. पण आता तू जे काही केलंय त्याचं कौतुकही करायला हवं ना, अप्रतिम झालेलं आहे स्वयंपाक. रणी तू काय म्हणालास रे? मल्टीटास्किंग हो ना? अरे प्रत्येक स्त्री मल्टीटास्किंगच असते, म्हणून तर तिला अष्टभुजा म्हणतात, देवीचं प्रतीक आहे ती. आणि सुनबाई तू हे सिद्ध करून दाखवलंयस की तू मल्टीटास्किंग आहेस, त्यामुळे तुला बक्षिस द्यायलाच हवं ना. सासूबाई तुम्ही कौतुक करताय ना, हेच खूप आहे.
आता बक्षीस म्हणून काय अजून शिक्षा देणार का मला? आता तू अशी आगाऊपणे वागलीस ना तर नक्कीच देई ना राणी. बघा बघा इयरपॉड्स, थँक यू सो मच. इट्स ओके. हा पण एक लक्षात ठेवायचा, हे एअरपॉड्स तुला काम करण्यासाठीच दिलेले आहेत आणि ह्याने कॉन्फरन्सच अटेंड करायचीस. हो नाही नाही, काम करता करता गप्पा मारण्यासाठी दिलेले नाही. पण मी कामाच्या वेळेला गप्पा मारतच नाही. हो खर तर ना तू गप्पा मारता मारता काम करत असतेस. ओ म्हणजे मी दोन्ही एकत्र करते असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हणजे मी मल्टी टास्कर आहे की नाही? थँक्यू सासूबाई. फोटो 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 पटकन पटकन. मला गिफ्ट मिळालं तुला ना? टुक टुक. कंपनी बरोबर मीटिंग केलीच की नाही? सतत सतत ऑर्डर. आणि माझ्या बाबुष्का, बाबुष्काचा मशातचा काय? तिचं तर ते वेगळंच. बाबुष्का त्याची बायको ग. तू तिला मसाज देतोस? अगं अपॉइंटमेंट घ्यायची असते ना ती मी घेत असतो. आय गो तुला काय काय आणि किती किती काम करावी लागतात ते. नाही नाही याला ना आपण कुठेतरी पाठवायला हवं, त्याशिवाय त्याचा स्ट्रेस कमी होणार नाही. नाही आणि नाहीतर ना हा टेन्शन घेऊन वेडा होऊन जाईल. माझी एक मैत्रीण स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस घेते, तिकडे जातोस का? नाही नाही नको नको, हे असे कोर्सेस वगैरे नको, नुसते फुकट पैसे द्यावे लागतात त्यांना, बाकी काही करत नाहीत ते. त्याच्यापेक्षा ना आपण शंतनूला लिव्ह इन विथ शांती मध्ये पाठवूया. काय लिव्हिंग विथ कोण? शांतीमाई ह्या केंद्राच्या संचालक आणि मालक. तिथे 8 दिवसाला पाठवलं ना कि बघ कसं छान आयुष्य जगेल तो तिकडे. एकदम शांत वाटेल त्याला, तणावातून मुक्त होईल, तणाव त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. तिथे गेला ना कि बघ मोठ्या मोठ्या समस्यांना तोंड कसं द्यायचं, मनाला स्ट्रॉंग कसं बनवायचं हे तो शिकून येईल. नाही ते सगळं ठीक आहे, पण 8 दिवस मी लिव्ह इन मध्ये राहायचं कसं वाटतंय ऐकायला? हो ना, मी स्टेटस जरी टाकला तरी लोकांना वाटेल आमचं तुटलं. म्हणजे फक्त नावासाठी याला पाठवायचं नाही का? शंतनू तू तिकडे जाऊन आलास ना कि बघ तुला कसं वाटेल ते. काय निर्मळ परिसर तिकडचा, शुद्ध शांत आणि शांतीमाई म्हणजे साध्वी सारख्या आहेत. अरे तू येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हसत हसत तोंड देशील. हे तुम्ही माझ्याकडे बघून काय म्हणताय? कारण तू एक मोठी समस्या आहेस ना सासूबाई. नो नो लेट हिम गो. उगाच तुम्ही दोघी मिळून ना त्याच्या आयुष्यात तणाव निर्माण करू नका. बरं ठीक आहे, पाठवू त्याला आपण तिकडे त्या लिव्ह इन मध्ये. पण शंतनू तू तयार आहेस ना? तुम्ही आता मला हिमालयात पाठवलत ना. तुम्ही पण चला माझ्या बरोबर, आपण दोघी अध्यात्म करू आणि शांत होऊन जाऊ. नाही मिस्टर शंतनू, आपण दोघं गेलो तर आपलं ऑफिस शांत होईल, कायमचं शांत होईल. ठीक आहे मग मी पण नाही जात. घबरे, हेल्थ कम्स फर्स्ट. सर मी तुमच्या समोर पदर पसरते, पण माझ्या नवऱ्याला सुट्टी द्या. पण पदर कुठे? बरं थांबा, हे बघा ओढणी पसरते, प्लीज याला सुट्टी द्या. रात्रभर झोपत नाही तो आणि इकडे येऊन झोपा काढतो. सांगतो मिस्टर शंतनू हे रात्री बिंज वॉचिंग. नाही नाही नाही, बिंज वगैरे काही वॉचिंग करत नाही तो. अहो त्याला झोप लागत नाही, रात्रभर त्याचे डोळ्याचे सतार उघडे असतात, इकडनं तिकडे कुशीवर वळत असतो तो. तुम्हाला सांगते बॉस सर, त्याच्या मनाला शांतता नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये आणि समाधान नाहीये. आणि हे सगळं असल्यामुळे त्याचं कामातही लक्ष नाहीये. आणि एका आध्यात्मिक कोर्सला जाऊन जर हे सगळं त्याला मिळणार असेल तर काय हरकत आहे, तुमच्या फायद्याचं आहे ना बॉस सर. ठीक आहे ठीक आहे, देतो मी सुट्टी, पण मला सांगा नक्की आश्रमातच जाणार आहेत ना?
नाहीतर जाल दोघे कुलू मनालीला. अहो सर असं कसं शक्य आहे? बघा आपण आपल्या सोशल मीडियावर कनेक्टेड आहोतच ना, म्हणजे आम्ही जर असं कुठे गेलो तर तुम्हाला फोटो दिसतीलच आमचे. ठीक आहे, जा शंतनू, जेले अपनी जिंदगी, आल्यावर जोमाने काम करा, बिझनेस वाढवा, प्रगती करा. माझी अग सुनबाई आटप लवकर, शंतनू कधी तणाव मुक्त होऊन येईल घरी? खरंच होईल का तणाव मुक्त? प्रश्नच नाही. अग वरचे पवार गेले होते ना त्यांच्याकडे बघ, त्यांच्या बायकोनी लाटणं जरी फेकून मारलं त्यांच्यावर तरी ते असे एकदम शांत असतात. वाव, तसं झालं तर किती बरं होईल ना. हो छानच होईल, पण मी तुला मिसळ करायला सांगितली होती ना आज. आणि काय आहे, किती बारीक चिरून ठेवलायस तू कांदा, शंतनूला अजिबात आवडत नाही. नाही नाही, ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी बारीकच चिरला होता. नाही म्हणजे जाड चिरला होता, पण तुम्ही दिसलात ना आणि माझी सुरी फास्ट 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 चालायला लागली. हो का? बरोबर, मला बघितलं तुझी सुरी आणि तुझं तोंड फास्ट फास्ट चालायला लागतं. नाही पण एक सांगून ठेवत्या, आता स्वतःला आवर घाल, शंतनू घरी आल्यानंतर मला कुठली कटकट नकोय. सासूबाई मला काय वाटतंय माहितीये का, मला वाटत तुम्ही पण जायला पाहिजे तिकडे, तुम्हाला पण मनशांतीची खूप गरज आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही, माझं मन अतिशय शांत आणि स्थिर आहे. फक्त काय होतं माहितीये का, तुला बघितलं ना की अस्थिर व्हायला लागतं. बरोबर आहे ना, समोर संकट उभं राहिल्यावर काय होणार त्याचं विचारायचं. संकट? हो माय शांती मा. शंतनूच्या बॉसचा फोन. हा सर बोला. काय बोलायची सोयच ठेवली नाहीये तुम्ही. कोणता शंतनू पाठवला ऑफिसला? अहो मनावरचा ताण कमी करायला दिली होती ना सुट्टी. माझीच माझाच ताण वाढवतोय. सकाळपासून भक्ती माया वैभव अशी ऑफिस मध्ये नसलेल्या स्टाफची नावं घेतोय आणि आलेल्या क्लायंटला सरळ वैकुंठाला पाठवतोय. नाही नाही नाही, हे बघा हे असं चालणार नाहीये. तुम्ही त्याला समजावा त्याला, नाहीतर मी त्याला कामावर कमी करेन. नाही नाही, मी बोलते त्याच्याशी, तुम्ही त्याला फोन द्या. हा या. हा बोला देवी, काय झाले? शंतनू तू हे काय करतोयस? नोकरी जाईल तुझी. देवी नोकरी काय, नोकरी नश्वर आहे. अरे उपाशी राहावा लागेल मग. उपवास हा आपल्या तब्येती करता, आपल्या मना करता हरभरा असतो. तो मनाला तब्येतीला शांत ठेवतो. जाऊ दे, तू फोन ठेव तू आधी. बर. ठेव म्हणाली क्या. माय शांती माय, माय शांती माय. असं काय वागतोय शंतनू? काय वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच सुंदर आहे हे सगळं. या फुलांच्या पाखळ्या, वा किती सुंदर. पण अंकिता, या फुलांच्या पाखळ्या आपल्याला काय सांगतात? या सांगतात की आपलं आयुष्य एक क्षणभंगूर आहे. हे वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच छान वातावरण आहे इथलं. मला एखाद्या वृक्ष वाटिकेत आल्यासारखं वाटतंय अंकिता. खूपच छान, खूपच सुंदर. आता माझी ध्यानाची वेळ झाली आहे, मी ध्यानाला बसतो. आत्ता ध्यानाला बसणार आहेस तू? हो. शांतीमाई सांगतात ध्यानाने मन स्थिर होतं, आपण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, म्हणून ध्यान. एक मिनिट, प्रलोभन? मला सांग अंकिता, आधी तुला बघितल्या मला असं पप्पी आणि झप्पी याच मोह व्हायचं. हो ना. पण आता मला कळलंय की सगळे शरीराचे चोचले होते, कारण माझं मन माझ्या नियंत्रणातच नव्हतं. त्यावर षडरिपूंचा पगडा होता, त्यामुळे ते सहजच लालसेच्या अधीन व्हायचं. तू काय बोलतोयस, मला काही कळत नाही आणि आता माझं डोकं सटकतंय शंतनू. अंकिता, मला असं वाटतंय की तुला सुद्धा ध्यानाची गरज आहे. ये इथे माझ्या बाजूला बस आणि तू सुद्धा ध्यान कर. ये. आणि काय करू? हेच तुझ्या डोळ्यात जो हा संताप आहे ना,
तो काढून टाक आणि तुझ्या डोळ्यात प्रेमाची भावना निर्माण कर. आणि मग त्या भावनेचं काय करू? त्या भावनेचं मनन चिंतन, मनन चिंतन कर. ठीक आहे, करते ना. मनन चिंतन मनन ची करते. करा. तुला देवी म्हणाला? हो. इतका बिथरलाय तो? सासूबाई, मी त्याच्या जरा जवळ जरी गेले ना तो लगेच मनाचे श्लोक म्हणायला लागतोय. अजूनही त्याला मनाचे श्लोक येतात? बघितलंस लहानपणी मी त्याच्यावर काय संस्कार केलेत ते? संसार केले तुम्ही, पण आता त्या आश्रमात जाऊन आल्यानंतर तो दीक्षा घेतल्यासारखा वागतोय. विरक्ती आली सगळ्याची त्याला. अगो काय सांगतेस काय? सरिते, ए सरिते, या सुलूआजी. आले आले. पेढे घ्या. हे कसले पेढे? सुने कडून गुड न्यूज आहे माझ्या. कॉंग्रॅच्युलेशन, मस्त. हेच सांगत होते मी सासूबाई तुम्हाला. मीही तुला हेच सांगते कधीच. तुम्हीही आता मनावर घ्या. बास झालं तुमचं ते कसलं प्लॅनिंग आणि काय ते. येते ग मी. चल बाकीच्या पेढे द्यायचेत मला. हा आले. काय ग ऐकलं ना सुरुवाती काय म्हणाला? तेच मी तुम्हाला सारखं सांगत असते. आता तीच तीच कारण मला सांगू नकोस की इतक्यात तुम्ही आजी नाही बनणार म्हणून. सासूबाई, हे जर असंच चालत राहिलं ना तर तुम्हाला खरंच सुरुवातीच्या नातवंडांबरोबरच खेळत बसावं लागेल. काय करतोय? मन अस्थिर होईल ना तुझं. आता कुठे माझं मन स्थिर होईल ग? पण तू. मी काय? तू खरंच? मी कुठे गेलेले नाहीये, इथेच आहे मी. तुला सोडून जाऊ शकते का कुठे? आय डोंट नो. पण मला विश्वास बसत नाहीये. मला असं का वाटतंय की मला भास होतोय. तू खरंच आली आहेस का? हो रे, मी खरंच आली आहे. नाही थांब, थांब. मला मला खात्री करून घेऊ दे. थांब. बघ, दोन जप्प्या झाल्या. होऊ दे, होऊ दे. दोन जप्प्या. मला माहिती आहे स्वप्न. मला मला खात्री करून घ्यायची. काय करतोयस तू? आता खात्री झाली माझी. माझी पण आता खात्री झाली. माझा ओरिजिनल शंतनू परत आला. अंकिता, शंतनू. अंकिता, शंतनू काय करतोयस? तसे मला जप्पी तर मिळाली, पण पप्पी नाही मिळाली ना. आणि पप्पी नाही मिळणार तोपर्यंत मला पूर्णपणे खात्री कशी होणार? फोन वाजतो. आलो तो. आता मला या कामात कुठलाच अडथळा नको. येऊ दे, कितीही ताण यायचं असेल तरी.